धुळे जिल्ह्यातील शिंदखेड तालुक्यातील होळ गावाजवळ रात्रीच्या वेळी झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिंदखेड तालुक्यातील काही भाविक हे नरडाणा येथील भागवत कथा ऐकण्यासाठी गेले असताना भागवत कथा संपल्यानंतर आपल्या घरी परत जात असताना रात्रीच्या वेळी समोरून भरधाव वेगाने आलेल्या पिकअप वाहनाने इको गाडीला जोरदार धडक दिल्याने या भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 4-चाकी वाहनांमधील 4 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री 12:30-1 वाजता या ठिकाणी खूप मोठी घटना घडली. घटना घडत असताना त्या ठिकाणी खूप मोठा आवाज झाला आणि आवाज झाल्यानंतर या ठिकाणी शेतामध्ये राहणारे जे काही आदिवासी लोक असतात त्या लोकांनी आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं. सांगितल्यानंतर त्यावेळी आम्ही या ठिकाणी आलो त्यावेळेस अत्यंत जेव्हा चित्र बघितलं अत्यंत भयानक चित्र होतं आणि या ठिकाणी मग त्या ठिकाणी मदत कार्य करण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या वाहनाला हात वगैरे देऊन आम्ही त्या ठिकाणी मदत कार्य केलं. मदत कार्य करत असताना रात्रीची वेळ असताना त्या ठिकाणी कोणी थांबायला तयार होत नव्हतं. पण तसंच आम्ही गावातल्या काही लोकांना फोन केला, होळ गावातले सरपंच असतील त्यांना फोन करून तहसीलचे लोक असतील त्यानंतर त्यांना इथं बोलवलो आणि त्यांची माहिती काढली. तर माहिती अशी होती की शिंदखेड्याचे लोक होते आणि वारूळची गाडी होती आणि एक पिकअप होती शिंदखेड्याची आणि हे लोक काहीतरी भागवत कथा ऐकण्यासाठी वारूळला या ठिकाणी गेले होते आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी रात्री त्यांना गाडी नव्हती आणि त्यांनी त्या ठिकाणी त्या ड्रायव्हरला रिक्वेस्ट केल्यानंतर त्या वारूळ गावाच्या ड्रायव्हरला रिक्वेस्ट केल्यानंतर वारूळ गावाचा जो ड्रायव्हर होता त्या बिचाराने इको गाडीमध्ये त्यांना सोडण्यासाठी रात्री 12:30-1 वाजता ते शिंदखेडा जात होते. पण पिकअपवाला त्या ठिकाणी शिंदखेडाच्या शिंदखेडाकडे येत होता पण तो अत्यंत मद्यप्राशन केलेला होता. त्याने अत्यंत म्हणजे खूप मोठा याच्यामध्ये पिलेला होता आणि पित असताना असल्यामुळे त्याने खूप मोठी जोराची धडक दिली आणि धडक दिल्यानंतर त्या ठिकाणी ऑन द स्पॉट आम्ही ज्यावेळेस आलो या ठिकाणी तर त्यावेळेस 4 मृतदेह बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न केला. बाकी जे काही लोक होते ते अत्यंत गंभीर परिस्थिती होते. त्यानंतर मग आम्ही 108 फोन लावला. 108 नरडाण्याची ॲम्ब्युलन्स आली, परत शिंदखेड्याची ॲम्ब्युलन्स आली, त्यांच्या गाडीमध्ये टाकून त्या लोकांच्या आम्ही त्या ठिकाणी पुढे त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं. त्या 4 लोक आमच्या समोर आम्ही जेव्हा बाहेर काढलं त्यावेळेस ड्रायव्हर होता वारूरचे होते ते पण दगावले होते आणि एक आजीबाई होती, एक छोटीशी मुलगी होती आणि 2 मुलं होते. हा ते बी दगावले. पिकअपचा ड्रायव्हर, हा पिकअपच्या ड्रायव्हरला ज्यावेळी आम्ही बाहेर काढलं त्यावेळेस अत्यंत म्हणजे मद्यप्राशनच्या अवस्थेमध्ये होता, पूर्ण दारू पिलेला होता. पण त्याला जेव्हा बाहेर काढलं त्याची अवस्था अत्यंत खराब होती, तोही काही वाचण्याच्या कंडिशनमध्ये नाही दिसत होता. पण आम्ही जेवढा प्रयत्न केला तेवढा प्रयत्न करण्याचा काम आम्ही त्या ठिकाणी केलं. लोकनायक न्यूज